गाड़ेगा चलो चलो खाई चला गाड़ी मरुण जो तीन मिलता है एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पाण्यामध्ये एक क्षार आहे नाही आहे आई पाण्यामध्ये एक क्षार आहे तुम्ही नुसतं पाणी देऊ राहिले का क्षार देऊ राहिले क्षार भी देऊ राहिले ना जेवढे जास्त क्षार वाढतील तेवढी जमीन खराब होईल का चांगली होईल आता इथे जास्त गारवा आहे तुम्हाला मिरची ताजी दिसते बरोबर आहे ना हो परंतु तिथे काय झालं खूप जास्त पाणी झालं खूप जास्त पाणी आले ना हा आणि स्प्रिंकलरने पण इकडचा पण गारवा आलेला असून म्हणजे याच्यामुळे तुमच्या जमिनीत क्षार कमी वाढले ओलावा जास्त वाढले हे कसं झालंय पाणी वाहून वाहून पूर्ण जमीन काय बघा आता हे काय गोळा झाला गट झाला हे लहानपणी आम्ही काय करायचो प्लास्टिक वितळायचो आम्ही लहानपणी त्यावेळेस आमच्या काय चेंडू लय म्हणजे पैसेच नसायचे एक रुपया सुद्धा मिळत नव्हता तुमचं वय किती वय किती 29 बरोबर आहे ना अजून जास्त 10 वर्ष मागं त्यावेळेस आम्ही चेंडू बनवायचो बरं का प्लास्टिक जाळायचे ते गरम गरम घ्यायचं कापडामध्ये आणि असं असं करायचं आणि मग क्रिकेट खेळायचं फळी काढायची एखादी बॉल म्हणून आणि बॉल म्हणून खेळायचो आम्ही ती क्रिकेट तेव्हा आमचं क्रिकेट सांगायचं तात्पर्य काय करतं जर कडक होतं ना जसं प्लास्टिक तसं हे काय झालं आता असं फेकून जरी मारलं तरी हे फुटत नाही किती म्हणजे ते एवढं तुमच्या अंगाला लागलं खाली पडलं तर त्याला काय फरक नाही एवढं जर तुम्ही मातीची गट झाली तर त्याच्यामध्ये मुळ्या घुसतील कसं मुळी तुमची चालू आहे बरोबर ना हो इकडची मिरची पण ताजी आहे का तुमच्या मातीमध्ये फरक आहे बा हा थोडं रान इकडे हा इकडचं रान कसं आहे तुमचं जरा पाणी सोडून देते आणि तिकडचं प्राण पाणी धरून ठेवतो 4 बेड पर्यंत 6 वर्ष घास होता एवढ्याच बेड पर्यंत 6 वर्ष याच ठिकाणी घास होता बर हा आता मोडलाय म्हणजे मिरची लावायच्या अगोदर का फायदा झाला त्याचा फायदा का बरं झाला त्याला काय झालं काहीच म्हणजे रासायनिक कुठलं काय करायचं म्हणजे घासाला काय करायचं फक्त आपण पाणी द्यायचं पाणी द्यायचं तोडून नांदवाला टाकायचं पाणी द्यायचं तोडून नांदवाला टाकायचं त्याला रासायनिक खताचं हेच नाही मग मला बरेच जण म्हणले की ह्या 4-5 बेड वेगळी कशी वाटते मग पुन्हा मला लक्षात आलं की बाबा आपल्या ह्या ठिकाणी घास होता 6-7 वर्ष घास होता तोडायचा टाकायचा त्याला खाली रासायनिक काहीच नव्हतं काहीच रासायनिक नव्हतं म्हणून ते जमीन तुमची थोडीशी क्लिअर झाली त्याच्यामुळे इकडचा घास इकडचं घासाच्यामुळे ती जी तुम्ही नुसते पाणीच भरायची फक्त आणि त्याचा पाला पातळा कळ पडतोच ना खाली कडी मग तसंच राहून तिला जमीन चांगली झाली तुमची म्हणजे थोडक्यात तुमचं नुकसान होऊ राहिलं ती रासायनिक खतांमुळे राहिले सर मुळी का तिथे जबरदस्त पा त्याला पाणी थोडं कमी होतं त्याला बा काय आणि माती सुद्धा ही नरम आहे म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे पांढऱ्या मुळीचा आणि मातीचा आहे ना अशी मिरची एवढ्या दिवसामध्ये कधीच आली नाही कधी झाली आता लावून त्याला 70 दिवस झाला आज अच्छा पण काय झालं सुरुवातीला आपण रोप जे आणलं ते आपल्याला रोप बरोबर मिळालं जात मिळाली बरोबर पण थंडी म्हणून त्या नर्सरीवाळी थोडं लक्ष दिलं नाही सुरुवातीला लागवड जी केली आपण मल्चिंगच्या खाली रोप होत एवढं छोटं होतं एवढं छोटं होतं असं शेजाऱ्याचं एका म्हणणं आलं की तुम्ही काढून टाक म्हणजे त्याचं म्हणणं का स्वाभाविक होतं बघून तुम्हाला तुमची काळजी पुटी म्हणले ते खर्च करू नको दुसरं टोपून दे काहीतरी अच्छा पण मी म्हणलं बघू तरी म्हणलं आता बघायचं म्हणलं 8-9 दिवस स्प्रे घातला तिकडे बघितलं नाही थंडी बी होती बरोबर मग पुन्हा थंडीमध्ये नंतर कव्हर झालं आपली जी आपण ही मिरची चालू होणार गेली किंवा हार्वेस्टिंग होणार गेली ते 15 दिवस आपण बॅग गेला बरं आता किती दिवस झाले सगळे आज 17 दिवस आहे 11 जानेवारी 15 सोडले किती दिवस राहिले 55 दिवस हा बरोबर आहे 55 दिवसाची मिरची राशी म्हटली तर कोणी विश्वास नाही ठेवणार विश्वास म्हणजे एवढे फुलकरी किंवा एवढा फुटवा कधीच नव्हता व्हिडिओ रोज बघत मग ते वैद्यकीय व्हिडिओ जास्त बघायला लागलो मी बापूला म्हणलं आपण आता पूर्ण वैद्यकीच करायची म्हणलं ती पहिली एससीटी नको म्हणलं आता ती बंद मग तेव्हापासून मग पूर्ण वैद्यकीय चालू केली हा एससीटी वैद्यक पूर्ण वापरायचं म्हणलं केमिकल होतं ते बंद केमिकल बंद करून वैद्यक चालू कारण आपण अगोदर ह्याच्या पण गेल्या वर्षी त्या कांदा केला होता
तेव्हा इथे टाकले जातात खाली टाकलं होतं पण थोडं आपलं गवतामुळे कसे काय झालं पण ते सक्सेस झालं नाही कारण ते लफळा जास्त मग ह्या वेळेस काय केलं ह्या क्षेत्रात जरा लफळा की नाही ते गव्हाच्या सर जास्त लफळा बरं इकडे प्लॉट घेतला ह्या साईडला समजा एवढ्या प्लॉटला तुम्ही जर 5 लिटर सोयीचं सोडलं ना लवळा जास्त लागेल बरं म्हणून कार्बन लेवल वाढते ना पण नायट्रोजन लेवल कमी झाली त्याला नायट्रोजन लागतो जगायला पण नायट्रोजन कमी झालं तर नायट्रोजनची स्पीड लवळ सगळी थांबती सचिन पेस्ट थ्रिप्स मावा तुडतुडे पांढरी माशी तुमचा लाल कोळी मागायचं मला दाखवला तो किंवा ती लिप मायनर हे सगळे नायट्रोजनचे गिरायक आहे सगळे तुम्ही नायट्रोजन वाढवलं का हे गिरायक वाढलं येणार ती माल घ्यायला त्याच्यामुळे तुम्ही नायट्रोजनचे गिरायक वाढवले तर नाही तुम्ही जर सल्ट जास्त दिलं तर कार्बन वाढणार कार्बन वाढला की नायट्रोजनचे सगळे जीव काय करणार सूर बनून जाणार मी भरपूर वापरले सॉइलच्या आतापर्यंत एकदम सॉइलच्या जास्त गेलं पाहिजे आपण काय करतो प्रत्येक आता तुम्ही एकर एक लिटर सांगितलं त्याप्रमाणे अर्धा एकर अर्धा लिटर वापर बरोबर आहे ना तुम्ही एकदम याला 4 लिटर सोडून द्या मग पावते रिझल्ट कसे दिसतो तुम्हाला बरं जाग्यावर रोग सगळा पळून जाणार हे जे खालचे आहे ना हे तुमचा लवळ विवळी सुरू करून जाणार सगळं हे आहे ना हे आता चूर मांडली बा हे बघा ना तुम्ही हो सर बघितलं नाही चालू मुळी नाही बंद पडली पुढे मुळीच बंद झाली गारवा भेटतोय तरी पण तिची मुळी पा बंद झाली का बरं कारण त्याला नायट्रोजन मिळत नाही ना तुम्ही रासायनिक खत द्या त्याला नायट्रोजन मिळतोय रपार पडत होती लोकांना काय वाटतं याला तणच घातक आहे तण नाही घातक तुम्ही नायट्रोजन निवडायला तो घातक आहे तण घातक नाही म्हणून मी काय केलं आमच्या बाया उपचार ते म्हणलं गवत राहतच लावायचं नाही म्हणलं गवताला काहीच करायचं नाही म्हणलं उगते काम नाही म्हणते गवत लय झालंय गवत काही सुद्धा नाही म्हणलं गवताने गवताला म्हणलं उलट ते आच्छादन उद्या म्हणजे झाकू द्या सगळं होय म्हणजे ही कशी मिरचीच्या खाली झाकलेलं आहे तसं तुम्ही ही बी झाकू द्या गवताने तुमचं बाग एक नंबर राहणार तिची किडा असेल तिच्याजवळ जाणार मस्त तुमचा फायदा होणार गोष्ट लोकांचा ऐकले प्रश्न राहतो संबंध राहतो तो बाबा याला व्हरायटी कोणती व्हरायटी मग चांगला येतो तो व्हरायटी कोणती याची ती नेत्राची ॲस्टॉन आहे बरं बाकीच्या लोकांची नाही आहे का तुमच्या भागामध्ये जे वापरत नाही त्यांची किंवा तुम्ही ह्याच्यापूर्वी लावलेली नाही की मी ह्याच्यापूर्वी राहिला ह्याच्यापूर्वी आपण सोनल किती तुम्ही बरं ठीक आहे ती जी काय व्हरायटी आहे ती व्हरायटी इतर लोकांकडे असं नाही सोनल का परिसर कोण कोणी लावले असेल ना आपल्या गावात सध्या गावात नसते पण लावले असेल ना कोणते हो लावलेले आहे ते केमिकल वाल्यांचे तुमच्यामध्ये काही फरक नाही एवढी ग्रोथ कधीच नाही आणि एवढी सेटिंग ही फुटवा जी आहे आता काय झालं पान घेऊन करायला लावले तर हे म्हणते हे डोबळीचं पान आहे हे पान आता नाही ह्याच्या अगोदर मी स्प्रे केलते 2 वर्षाखाली तेव्हा मी 100% वापरत नव्हतो फक्त स्प्रे केलते आणि दुकानदाराकडे दाखवून दाखवायला घेऊन गेलो ते एक जण बसले ते म्हणले डोबळीच पान आहे का नाही म्हणजे साधे मिरची आहे म्हणजे शक्यच नाही म्हणले बरोबर 4 बोट पान आता सध्या बी काय काय पान 3-3.5 इतकं पान आहे त्याला पोषण आपण भरपूर दिले पोषणाला काहीच कमी केलं नाही पहिली गोष्ट जी आहे सगळं महत्वाची की याच्यामध्ये हा जो समजा याच्यावरती स्प्रे वर दिसतोय बघा आपण फ्रूट चार्जर मारले तुम्ही आहे की नाही म्हणजे तुमचं रेग्युलर काय काय चालू आहे आता स्प्रेमध्ये रेग्युलर मी कंटिन्यू आता 8 दिवसाला एनर्जी बुस्टरचा स्प्रे 8 दिवसाला हा 8 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला एकदा परत सॉइल चार्जर सोबत एनर्जी बुस्टर खाल बरं कंटिन्यू प्रत्येक ऍप्लिकेशन सोबत ही आहे सॉइल चार्जर परत आता डिसीजच्या जवळजवळ 4 स्प्रे होऊन गेले त्याला बरं 4 बर क्रॉप क्रॉपचे भरपूर आहेत क्रॉप फ्रूट तर 3-4 दिवसा कंपल्सरी आहे बरं आणि जमिनीतून काय चालू आहे जमिनीतून आता आजच सोले क्वालिटी आणि हेल्थ ते सोबत सॉइल आणि एनर्जी बुस्टर रूट न्यूट्रन 2 वेळेस गेले 3 वेळेस गेले अच्छा हो म्हणजे आता रेग्युलर जे आहे ते शेड्यूल प्रमाणे चालू आहे चालू आहे आपण केले म्हणून आपल्या भाऊजीनी एक एकर मिरची केली आहे त्यांना म्हणा करू नका तुमचं नकोच नाही बरं ती नाही म्हणजे मला करायची जण तुझ्या मनावर करायची बापूला तिकडे घेऊन घे तशी घाबरली करायला ती एवढीच मिरची त्यांची जळायला लागली म्हणले पण ती मल्चिंग मुळे हवा लागून जळाली होती आणि वाढनाच गेली लोकांना वाटवायला म्हणले तर म्हणजे हा म्हणलं बापा तशी घेऊन गेलो मी चला म्हणून बघू त्यांना ही तारी आपली मुळी दाखवली कारण आपली मुळी आउट ऑफ आहे जिथं पाणी तिथं मुळे तिथं मुळे इथं बरोबर त्यांना दाखवली हा लय भारी आहे म्हणजे मग तिथं गेलं काहीच बोललो नाही मग 2-3 ठिकाणी मुळ्या काढून दाखवल्या झाड इतकं आहे मुळी इतके एक इथ झाड्यापेक्षा किंबहुना जास्तच मुळे बरं मग तो जरा खुश झाले बरं वाटायला म्हणजे आणि काल फोन केलता अरे लय उचलायले तर लय वाढायला लागली असं झालं करू नका त्यांना वाचा येत नाही काय लिहायला येत नाही लोक काय करतात डोळ्याने दिसतं त्याचा विश्वास ठेवतात पण त्याच्या पलीकडे पण जग आहे ना
वर्णक पाहिली कधी पण मालाच्या बेड मध्ये कधी पाहिजे असं तुम्हाला एक सांगतो नेहमी कधी पण पिकाची रिस्पेक्ट करायला शिका हे पीक नाही हा जीव आहे याचं पान जरी तोडलं ना त्याला विचारून तोडायचं बाबा एक पान तोडतोय माफ कर मला लक्षामध्ये म्हणजे तुम्ही जर अशी रिस्पेक्ट करायला आली ना ते झाड सुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल त्याला सुद्धा आनंद होतो आल्यावर तर तुम्ही त्याच्याबरोबर जर विचित्रप्रमाणे वागले ना तर झाड घाबरतं शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यामुळे सजीव आहे असं बोलले तुम्ही आणि मग ज्याला कळलं ना ही सजीव आहे त्याच्यासाठी शेती आनंदाची तू शेतामध्ये जर आल्या ना त्याला मित्रांची काही गरज नाही तो म्हणतो एवढे मित्र आहे माझे एवढे 4,000 मित्र आहे आणि तू काय मला एकटा समजवतो हे एवढे झाडं आहे म्हणजे ठीक आहे आता हे झाड तर काय आनंद दिसत नाही मला पण हे तर मित्र आनंद दिसत आहे की नाही मग या झाडांना जर खाऊ घालतो बाया हे रोज कामाला जाते माणसं दिवसालाच फरक दिसते म्हणजे आणि सो ते मला फरक जाणवते कारण रोज आपल्याला जाणवत नसतंय पण मी 2 दिवसाला स्प्रे घेतली म्हणून मला कळलं मी परदेशी फोडताना असं नव्हतं लगेच 2 दिवसात बेड वाढायला 2 दिवसामध्ये असं वाढायला रुंदी तिथे त्याशी मित्र आला मग तिथे लय किलो आहे म्हणला अजून त्याला लय वाढायचं आहे म्हणजे दिवसात त्याला येऊन 1-10 दिवस झाले मित्र खरवायला हा एवढी वाढ कधीच नव्हती हे पा हे काय मुळे हे कसं ते पण मातीत कोरड्या मातीत आहे हो सर तुम्ही काय पाणी पाणी करताय मला सांगा जर पाणी लागत असत यामुळे मातीमध्ये घुसले असते कोरड्या हे पा हे बा झाडाचे बापून हे आपल्याला सोय आपल्याला पहिली सवय ते पाणी कोरडं सांगितलं लागलं रे बीड कोरडा पाणी दिलं असलं पाणी पहिले सर ते काय हा आखी कोरडी मध्ये ही तर पूर्ण कोरडी मध्ये मुळे मुळीमध्ये आहे का नाही कोरड्या मातीमध्ये जमीन लय हलकी हा ही जमीन लय हलकी हा बरोबर आहे सर एवढ्या हलक्या जमिनीमध्ये तुम्ही पाहिलं तर एवढं चांगले रिझल्ट म्हणजे आज या काळामध्ये मिळत नाही बघा ना तुम्ही नाही वातावरण किती बिघडलं आता हो आता मध्ये 2-4 दिवस आबाळ होतं आपण लावलं का तवा तर बरा भरपूर दुई होती मी दुर्लक्षच केलं 9 दिवस बघितलंच नव्हतं कसलंच बघितलं नाही म्हणजे करू का नगर येत आहे का नाही पण जाण होत लहान असताना लावलं लावल्यास ते बघितलं ना सुरुवातीला 2-2 पानं सांगून त्यावेळेस जास्त ताकद द्यायला पाहिजे त्यावेळेस लक्ष दिलं असतं ना आणि 4 दिवस दुही अशी होती की लोक दिसत नव्हतं 50 फुटापासून मागे दिसत नव्हतं मग म्हणलं काय बघायचं नाही पण ते ऑटोमॅटिक सुधारलं मग तो धुई आल्यावर आपोआप सुधारली ती सुधारलं मी सुधारलं पुन्हा लक्ष वाढवलं मी पुन्हा लक्ष वाढवलं आर म्हणलं काय तर आहे मग पुन्हा चालू केलं पुन्हा बंद झालं बेसल डोस टाकेल होता सगळं सगळं बेसल डोस टाकला होता सॉईल गेलते एकदा पुन्हा बघायचं नाही तिकडे मी तुम्ही आलेच नाही 9 दिवस हा हा बघ इथं असं पण बघायचं नाही तिकडे मी नकोच म्हणलं ही खुडा म्हणजे आता खुल मोलच लागणार हा बघू म्हणलं काय काय एवढा दुही जाऊ द्या म्हणलं मेन मी दुहीला घाबरतो मधमाशा मधमाशा भरपूर आहे भरपूर म्हणजे एक पेरूचं झाड आहे त्या पण कंटिन्यू झाडाला पण वापरतो तेव्हा ते एक कडीपत्याचं झाड असेल समोर शेड पशी आपले लहान अच्छा ते झाड असं होतं एकदम ते झाड तोडून टाकावं काय नाही म्हणलं आता काय उगत दाटी झाली म्हणलं बरं काय येत पण नाही म्हणलं आता कडीपत्याचं हा मी काढून टाकणार होतो तोडून पण मग ह्या वेळेस प्रत्येक वेळेस काय झालं सर प्रत्येक वेळेस उरलेलं औषध पुन्हा उरलेला ते आपला चोथा त्याला बुडाला टाकून द्यायचं पाणी द्यायचं कडीपत्ता बरं पूर्ण सुकून गेलं पहिलं पान सुकून नाही वाढ झाड काटे राहिल्या आणि त्याला मोजके पान आणि ते बी निवळ टाकील पान आणि खराब पान जे किंवा ते फुले टाकू वाटत नव्हतं पण नसलं म्हणून वापरायचं अच्छा ही जमीन लय हलकी हा ही जमीन लय हलकी हा बरोबर आहे सर एवढ्या हलक्या जमिनीमध्ये तुम्ही पाहिलं तर एवढं चांगले रिझल्ट म्हणजे आज या काळामध्ये मिळत नाही बघा ना तुम्ही नाही वातावरण किती बिघडलं आता हो आता मध्ये 2-4 दिवस आबाळ होतं होती आपण लावलं का तवा तर बरा भरपूर दही होती मी दुर्लक्षच केलं 9 दिवस बघितलंच नव्हतं कसलंच बघितलं नाही म्हणजे करू का नाही येत आहे का नाही पण जाण होत लहान असताना लावलं लावल्यास ते बघितलं ना सुरुवातीला 2-2 पानं सांगून होते त्यावेळेस जास्त ताकद द्यायला पाहिजे त्यावेळेस लक्ष दिलं असतं ना आणि 4 दिवस दुही अशी होती की लोक दिसत नव्हतं 50 फुटापासून मग म्हणलं काय बघायचं नाही पण ते ऑटोमॅटिक सुधारलं मग तो धुई आल्यावर आपोआप सुधारली ती सुधारलं मी सुधारलं पुन्हा लक्ष वाढवलं मी पुन्हा लक्ष वाढवलं अरे म्हणलं काय तर आहे मग पुन्हा चालू केलं पुन्हा बंद बेसल डोस टाकेल होता सगळं सगळं बेसल डोस टाकला होता सॉईल गेलच एकदा पुन्हा बघायचं नाही तिकडे मी तिकडे तुम्ही आलेच नाही 9 दिवस हा हा बघ इथं असं पण बघायचं नाही तिकडे मी नकोच म्हणलं ही खुडा म्हणजे आता खुल मोलच लागणार हा बघू म्हणलं काय काय एवढा धुई जाऊ द्या म्हणलं मेन मी धुईला घाबरू सर अगोदर शेतकऱ्यांनी कुठल्याही बी कमी क्षेत्रा का होईना 10 गुंठ वापरा पण 100% वापरा 10 गुंठाचा अनुभव घ्या परत पुढचं तुम्ही वापरू शकता.
निरीक्षण करा हे बघा इथे मल्चिंग फाटलेलं नाही काही इथे बघा इथे मल्चिंग फाटलेलं नाही हे पिवळं पाणी आहे फाटल्या ठिकाणी पिवळं पाणी नाही वॉक्सचा चांगला हा मल्चिंग आखं फाऊन टाका किती पाणी आहे बर 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 तुम्हाला माहिती का मिरची कधी खराब होती पावसाळ्यात इकडे पुढे हा जो झालाय ना हे पाणी जास्त झाल्यामुळे बर इथं पण इथं मी तिथं खाली मल्ची फटून गेलाय सर पिवळं पाणी आहे का हो सर ही जुनी वापरली आपण इथं पुढे इथं फाटलेलं आहे का पिवळं नाही सर नाही नाही आहे का पिवळं नाही इथं उलट करायला का पिवळं हे बा आहे का हे बा इकडे पुढं पाणी पिवळं आहे ना म्हणजे मल्टी तिथं फाटलेले त्या गल्लीची ग्रीनरी पा हे पान पान काय पान म्हणजे कोण विश्वास ठेवत नाही सर पान काढले आहे हे पान बघा आव का फाडणार का पाडणार नाही नाही तोडायला नाही अरे जबरदस्त फक्त एवढं एकच चुक आहे पाणी जास्त बाकी तुमचा काही बदल नाही करायची गरज काय सर शेजारी लष्करी आळी तिला इथं चालायला काय अवघड आहे का नाही याच्यावर काय आहे का आहे काही पाच पुढे आहे काही म्हणजे रोग जो आहे ना तो कमजोर याच्या का पळतो म्हणजे पीक तुमचं चांगलं आहे ना त्याच्यावर रोग येणार नाही कारण त्या पिकाला पण त्या रोगाला किडीला पण कळतं हे आपलं अन्न नाही आपलं अन्न कोणतं आहे सडकं कुचकं नाचकं सडकं हे खाणार ते किडकं हल्ला समध्ये म्हणून मुद्दा हा आहे की तुम्ही झाड जर बलवान बनवलं तर बिलकुल तुमच्याकडे रोग येणार नाही असं म्हणतात म्हणजे जमीन चोपण आहे तुमची आहे ना हे बा ही जमीन चोपण लवकर जर नाही नांगरली तर 70 HP चा जरी ट्रॅक्टर आणला तरी त्याला नांगरली मी म्हटलं तुम्हाला म्हणजे सगळा खेळ कशावर आहे मातीवर तशी पाणी देऊन सुकेल ज्यांना हो पाणी न देता सुकू द्या काय सांगतो पाणी न देता एकदा पाणी फुल द्या समजा आज 8 दिवसांनी तुम्ही आता किती देताय पाणी 1.5 तास 8 दिवसांनी 2-3 तास द्या आता एकदम नका वाढू आता तुम्ही 3 दिवसांनी देता ना 5-4 दिवसांनी करा मग 5 दिवसांनी करा आणि मग 6 दिवसांनी करा मग 6 दिवसांनी रेग्युलर 2 तास पाणी द्यायचं त्या 2-2.5 तास द्यायचं आणि काय होईल पाण्याचा 4 दिवस ताण बसेल ना त्याला जसजसं ताण बसेल तसंची मुळी पुढं सरकार आणि माती मोकळी हां तुम्ही जर चांगली मुळी पुढं सरकार लागली आणि तुम्ही पाणी दिलं तर मुळी परत काय होती मुळी कधी सरकार पुढं मला असं वाटायचं की पाण्याच्या शोधात मुळी जाती बरोबर आहे पण पाणी तुम्ही ज्या जागेवर दिलं तर मग पाणी कसं शोधील तिथं थांबते शोधील कसं काय नाही बरोबर आहे तुमचं लहान पोरग आहे ज्या वेळेस रांगायला लागत नाही तुम्ही काय करताय तुम्ही त्याला आहे ना इथं खाऊ ठेवत ते कुठं इथं इथं समजा पोरग आहे तुम्ही त्याला इथं खाऊ ठेवत इथं बरोबर आहे ते काय करतात इथून इथं रांगत येतं पण माझ्या वाटतं की नाही जर सगळं जागेवर दिलं ते रांगल का नाही जर रांगलंच नाही त्याचे हातपाय मजबूत होतील का नाही शिका ना तसं ह्या मुळीला तुम्ही जर पाणी समजा बा पहिल्या दिवशी पाणी इथं दुसऱ्या दिवशी पाणी तिसऱ्या दिवशी पाणी चौथ्या दिवशी 5व्या दिवशी 6व्या दिवशी परत 6 दिवशी पाणी दिलं परत पाणी इथे येणार परत ही मुळी शांत बसणार परत ते पाणी कमी पडलं का इकडच्या मुळ्या काय होणार ॲक्टिव्ह होणार म्हणजे तुमच्या पुढच्या मुळ्या जर ॲक्टिव्ह करायच्या असतील तुम्ही पाण्याचा काय दिला पाहिजे ताण दिला पाहिजे आता बघा ताण बसलाय सगळीकडं सगळ्या लिंबांना काय आला बर खरं आहे ना ज्या ठिकाणी पाणी नाही मिळत त्या ठिकाणच्या लिंबांचा बर बघा आणि ज्या ठिकाणी पाणी मिळत तुमच्या वावरामध्ये तुमच्या लिंबांची अवस्था बघा हो ह्याला स्प्रिंकलर पाणी पडते तुम्ही ह्या लिंबा ज्या ठिकाणी पाणीच नाही ना तिथला लिंबा बघा या लिंबाची ग्रीनरी पा आणि त्याचे बहर आहे का नाही आणि मग मला सांगा पाणीचा दुश्मन आहे ना आपला तुम्ही विनाकारण पाणी देऊ देऊ जमिनी नासवले अजूनही देऊ राहिले रासायनिक खतानंतर जर दुसरा दुश्मन कोण असेल तर पाणी जास्त तर पाणी आज शेतकऱ्यांचं किती वापर कारण ह्याच्या अगोदर एवढं पाणी एवढं इतकं पाणी आलं कमी लागतं की आम्ही विशेष नाही एवढं पाणी कधीच वापरलं आपण कमी त्यामुळे आपण कसं वापरलं तुम्ही रासायनिक खतं टाकून रासायनिक वापर जमिनीची आग वाढली म्हणून पाणी जास्त लागतं बस एवढीच गोष्ट आहे
माहिती नसल्यामुळे मी ती रासायनिक वर केली. पपई पपईचा अनुभव असा आला की प्रत्येक वेळेस दुकानदाराकडे गेलं की गेल्या वेळेस काय घेतलंय हे आता काय होतंय असाच हे घेऊन जा ते घेऊन यायचं स्प्रे करायचा दोन तीन दिवस वेळ वाट बघायची त्याचा नाही रिझल्ट आला की परत जायचं मग तुम्ही ती काय म्हणणार आता हे ट्राय करा आदलून बदलून औषध म्हणजे कंपनी म्हणजे डेमो जे सगळे आहेत ते आपल्यावर देणार दुकानदार मग ते त्यांचं ते ऍग्री डॉक्टर येणार दुकानदाराचा एक ठरलेला एजंट म्हणजे ते काय शिक्षण असते त्यांचं ते त्यांनाच माहिती बरं किंवा मग ती येणार काय शिक्षण असते त्यांचं म्हणजे त्यांच्याकडे असतात ना माणसं काही ते येतात मग ते कागदावर लिहून येणार हे एवढं 4 किलो 0-52-34-12-61 एवढं मग त्याचा ते त्याने शेड्यूल देणार 8 दिवसाचं बरं एवढं करा. अच्छा ते पूर्ण बेरीज लावली दुकानदाराचे झाले 60,000 किती क्षेत्राचे 1 एकरचे म्हणजे पपईचे पपईचे नुसते औषधाचे औषधाचे फवार खाताचे सुरू झाली की ते 8 दिवसाला तोडा व्हायचा ना 8 दिवसाला 5-6,000 यायची दुकानदाराला द्यायची उधार आणले औषध उधार आणलेले उधार मिळते. आपला प्रोडक्ट चांगला आहे काय होतं माहिती का आपला प्रोडक्ट चांगला आहे ही गोष्ट ठीक आहे पण मला काय म्हणायचं शेतकऱ्यांनी स्वतः जागृत व्हायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे काय योग्य आहे आपल्यासाठी माल पिकला पाहिजे माल जर पिकला तर लखपती आपण हो ते प्रोडक्टमध्ये फायदा घेऊन उपयोग काय त्याचे 4 पैसे तात्पुरते आहे पण आपलं जर पिकलंय मटण निघालं जास्त तुमची माती जर सुपीक झाली ना मला आता मला ह्याला सांगायची गरज नाही घ्या घ्या वापरून बघा माझं पीक चांगलं आलंय मला प्रॉफिट आहे ना हो शेतकरी एसटी मध्ये येणारा माणूस हा मनातून येणार आहे असं काही त्याला सांगायची गरज नाही मार्केटिंग मी म्हणत चल माझी गरज नाही त्याला. ही जी मुळी आहे त्याच्यामध्ये आहे ना ही मुळी याच्यामध्ये दबलेली मग ज्या वेळेस तुमची जमीन आवळती खास तयार झाली झाली ना खास तयार म्हणजे आता ही खास तयार झाली तरी मुळीचा पण साल्ट काढलं पा आहे का इथे ही मुळी किती दबली पा आतमध्ये हे बा म्हणजे ह्या यांनी कशाने त्या जमिनीने ती मुळी पूर्ण दाबून टाकली मध्ये चेंबून टाकली ही जी आपली किती कडक पाणी हे बा हे बा माझ्या हातामध्ये घुसल हे बा घुसल काय म्हणतोय हो सर हो सर हा चप्पल काढून कल्याकडून तिकल्याकडे जाऊन यायचं शक्यच नाही याला तुम्ही कृषी अमृत वापरा भरपूर पुढच्या वर्षी पहा हे 11 तारखेला रोवली होती काय केलं होतं 11 तारखेला आज तारीख किती आज 20 आहे 20 आहे अच्छा म्हणजे तुम्ही काय म्हणले 55 तासामध्ये 55 तासामध्ये 1.5 इंच वाढली होती मिरची त्याच्यानंतर लावल्यानंतर अच्छा आता ही एकच आलतर मिरची ह्याच्यामध्ये जेव्हा मिरचीवर आळी आलती त्याच्यावर ह्याच्यात आळी कशी होती पानामध्ये जाऊन आळी होती हा तीच नागाळी मध्ये होती आतमध्ये बर मग मिरची सोबत ह्याला स्प्रे झाला ना ह्याच्यात काहीच राहिलं नव्हतं मॅक्झिमम फेलच नाही तोर फेलच नाही आता अच्छा अच्छा प्रत्येकाला सेटिंग झाली हा सेटिंग झाली चांगलं झालं सेटिंग आता 3-3-4-4 हा एक गुच्छ येतील मस्त राहील तिकडे बघा अच्छा तुफान उशिरा पडलं सर तुफान आलं लेट झालं तुफान आलं म्हणजे 1 महिना झालं ह्याला सुरू झाले अच्छा म्हणजे जशी मिरची लावली तस याला पण सुरुवात पण दूध कमी निघायला लागलं मग ते वडील म्हणले जाऊ दे कशाला 1.5 लिटर काढायचे एक टाइमच काढ म्हणले काढ बरे थोडे दिवस एक टाइम काढलं पुन्हा एक टाइम बी कमी निघायला म्हणून मी म्हणलं जाऊ द्या कशाला सोडून द्या आता हा मैस बॅटली होती 7 महिन्यामध्ये कॅन्ट कशाला घेऊन यायचं
बंद केलं पुन्हा मिल्क चार्जर आणलं मी ते हे करू मग थोडं थोडं ठेवायचं एक टाइम योगा उंदरी एवढे झाले की मांजर आले मग मांजराला कुठं दूध विकत आणायचं बर मग मी गायचंच काढायचं दूध बर म्हणजे कब्बर दूध निघायचं बर पण दूध असं निघायचं की गावरान गायचं बर पांढरं शिपट हिचं बर ही जी की गेल्यानंतर बी ती म्हणजे गाभण असताना जर गायचं दूध आता गेल्या वेळेस काढलंयच की मी शेवट शेवटच्या काळात एकदम पिवळं आहे पिवळं म्हणजे ती बघू सुद्धा वाटत नाही असं दूध यायचं ती बर म्हणजे ते हेच सारखं यायचं एकदम पिवळं म्हणजे स्मेल तर घेऊच वाटायचं नाही अच्छा पण परत तेवढ्या ह्याच्यावर ते मांजराला तेवढे थोडी भाकर किंवा चपाती भिजून मांजर टिकलं तुम्ही दोन स्त्रीच्या पोटामध्ये आणि तिला जर समजा विंचू जावला किंवा तिला जर गांधी माशी चावली आपली छोटी मोळाची म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती येते हाच नियम उंदरांना पण आहे हाच नियम किडीला पण आहे मी जसं म्हणले की तेच फवारे पुन्हा पुन्हा मारे त्या किडी त्यांनी मरत नाही तसं त्या उंदरांचं झालं पण नियम काय सांगतो वैदिक शेती काय सांगते तुम्ही जेव जेवश जेवण त्याचं त्याचं जे खाद्य आहे त्याला त्याला खाऊ द्या आली आली आपण काय करतो रासायनिक म्हणतात रासायनिक सोबत काय होते की आळी मरती सोबत माझे मित्र किडे मरते तुमच्या पिढीला कळायला होती मागच्या पिढीला हे कळलं नाही म्हणून हे केमिकल एवढा होत जातो पाणी कधी दिलंय आता शेवटचं आज दिले सकाळी मध्ये किती दिवस नव्हतं दिलेलं मध्ये एक रोज चालू आहे तीन चार दिवस झाले रोज चालू आहे हो एक तीन तीन तास दोन तास नाही नाही पाणी जास्त उघडायला सर काय पण बेड दुपारी काय सकाळी ओलं वाटायला तसं नाही तसं नाही तसं वाढले हा वाढू दे हा तुम्हाला पाण्याची गरज नाही तुम्हाला ताकदीची गरज आहे तुम्ही ताकद देणे बघ पाणी बाहेर निघू राहिले बघ ती लिकेज असली म्हणून असू द्या पाणी जास्त उरायचं मध्ये बरं रिस्पॉन्स दिलं ना म्हणजे बरेच म्हणजे दोन चार दिवस त्या सकाळी औषध सोडलं हे गाळ आहे गाळ काय झाला गाळ आणि मरून जातो एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या पाण्यामध्ये एक क्षार आहे नाही आहे पाण्यामध्ये एक क्षार आहे तुम्ही नुसतं पाणी देऊ राहिले का क्षार देऊ राहिले क्षार बी देऊ राहिले ना जेवढे जास्त क्षार वाढतील तेवढी जमीन खराब होईल का चांगली होईल आता इथे जास्त गारवा आहे तुम्हाला मिरची ताजी दिसते बरोबर आहे ना हो परंतु इथे काय झालं खूप जास्त पाणी झालं खूप जास्त पाणी आले ना हा आणि स्प्रिंकलरनी पण इकडचं पण गारवा आलेला असेल म्हणजे याच्यामुळे तुमच्या जमिनीत क्षार कमी वाढले ओलावा जास्त वाढला हे कसं झालंय पाणी वाहून वाहून पूर्ण जमीन काय झालं बघा हे काय गोळा झाला गट झाला हे लहानपणी आम्ही काय करायचो प्लास्टिक वितळायचो आम्ही लहानपण त्यावेळेस आमच्या काय चिलडू लय म्हणजे पैसेच नसायचे एक रुपया सुद्धा मिळत नव्हता तुमचं वय किती वय किती एकोणतीस बरोबर आहे ना म्हणजे अजून जास्त 10 वर्ष माग त्यावेळेस आम्ही चेंडू बनवायचं बरं का प्लास्टिक जाळायचे ते गरम गरम घ्यायचं कापडामध्ये आणि असं असं करायचं आणि मग क्रिकेट खेळायचं फळी काढायची एखादी बॉल म्हणून आणि बॉल म्हणून खेळायचो आम्ही ती क्रिकेट तेव्हा आमचं क्रिकेट सांगायचं तात्पर्य काय करतं जर कडक होतं ना जसं प्लास्टिक तसं हे काय झालं आता असं फेकून जरी मारलं तरी हे फुटत नाही म्हणजे ते एवढं तुमच्या अंगाला लागलं खाली पडलं त्याला काय फरक नाही एवढं जर तुम्ही माती चिकट झाली तर त्याच्यामध्ये मुळ्या घुसतील का सांगा नाही हे सगळं चिकट किती मध्ये काय झालं आपण एक पाणी दिलं नव्हतं असं बापू सांगतो पाणी पण एकदम दुपारच्या पारी काय व्हायला एकदम मुकळी माझे घाबऱ्या घाबऱ्या वाढलेली वाटायची अच्छा अच्छा बरं बरं त्यामुळे मी पाणी मग थोडं वाढवं म्हणलं पण हे पुरी आपल्याला येऊन जवळ 10-15 दिवस झाले तेव्हा आपण डिसीज घेतलं देऊन परत डिसीज घेतलं सॉईल आणि साईज मॅडम सांगितलं आपण जे फोन केला मॅडम नाही सर्व त्यांच्याप्रमाणे फॉलो केलेला आहे पण तरी म्हणलं पापुली म्हणलं कंट्रोल नाही वाढायचं लागली म्हणलं बर 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 पाणी वाढवलं
पाणी दोन दोन कारण ऊन वाढले म्हणत आहे ही आहे का मुकळी माझ्या सगळी आहे मुकळी नाही बघा हे असं बघा हे बघा मिरची पण ताजी आहे का तुमच्या मातीमध्ये फरक आहे पण थोडं रान इकडं इकडचं रान कसं आहे तुमचं जरा पाणी सोडून देते तिकडचं प्राण चार बेड पर्यंत एक 6 वर्ष घास होता एवढ्याच बेड पर्यंत 6 वर्ष याच ठिकाणी घास होता बरेच जण म्हणले की ह्या 4-5 बेड वेगळे कसे वाटत मग पुन्हा माझ्या लक्षात आलं की बाबा आपल्या ह्या ठिकाणी घास होता 6-7 वर्ष घास होता तोडायचा टाकायचा त्याला रासायनिक काहीच नव्हतं काहीच रासायनिक नव्हतं म्हणून ते जमीन तुमची थोडीशी क्लिअर झाली त्याच्यामुळे इकडचा घास इकडचं घासाच्यामुळे तुम्ही नुसते पाणीच भरायचे फक्त आणि त्याचा पाला पाचोळा कळ पडतोच ना खाली कडी कचरा तसंच राहून तिला जमीन चांगली झाली तुमची म्हणजे थोडक्यात तुमचं नुकसान होऊ राहिलं ते रासायनिक खतांमुळे राहिलं सर मुळी का त्याच्याबरोबर असते पा त्याला पाणी थोडं कमी होतं बाबा काय आणि माती सुद्धा ही नरम आहे म्हणजे सगळा खेळ कसाच आहे पांढऱ्या मुळीचा आणि मातीचा आहे ना तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव अप्पाराव श्रीहरी शिंदे मुक्काम पोस्ट आर्णी तालुका जिल्हा उस्मान अच्छा तुम्ही केव्हापासून वापरताय तंत्रज्ञान मी जवळजवळ 2 वर्ष वापरत आहे पण 100 वर्ष वापरतो हो सर पण धरसोड केली मी जरा बर पण ह्या वेळेस काय मी ठरवलं म्हणलं मी ज्या वेळेस 1-1.5 एकर जास्त करतो मला लहान करत नाही पण ह्या वेळेस म्हणलं आपण थोडकाच करायचा पण 100% फॉलो करायचं अरे बापूला पण काय वाटतं तुम्हाला डेव्हलपमेंट मिरचीचे फुटवा वगैरे कसं वाटतंय कधीपासून करता मिरची तुम्ही मी मिरची 3-4 वर्ष करतोय बरं काय अनुभव आहे आता यावर अशी मिरची एवढ्या दिवसांमध्ये कधीच आली नाही किती झाले आता लावून त्याला 70 दिवस झाला आज अच्छा पण काय झालं सुरुवातीला आपण रोप जे आणलं ते आपल्याला रोप बरोबर मिळालं जात मिळाली बरोबर पण थंडी म्हणून त्या नर्सरीवाळी थोडं लक्ष दिलं नाही सुरुवातीला लागवड जी केली आपण मल्चिंगच्या खाली झुरूप होत एवढं छोटं होतं एवढं छोटं होतं असं शेजाऱ्याचं एका म्हणणं आलं की तुम्ही काढून टाक म्हणजे त्याचं म्हणणं का स्वाभाविक होतं बघून तुम्हाला तुमची काळजी पुटी म्हणले खर्च करू नको दुसरं टोपून दे काहीतरी पण मी म्हणलं बघू तरी म्हणलं आता बघायचं म्हणलं 8-9 दिवस स्प्रे घातला तिकडे बघितलं नाही थोडी थंडी बी होती बरोबर आहे मग पुन्हा थंडीमध्ये नंतर कव्हर झालं बर बर काय म्हणजे आता परिस्थिती पाहिली म्हणजे सुरुवातीच्या तुम्ही 15 दिवस काढून टाका 10 दिवस लोकांना मी तेच म्हणलं आपले जी आपण ही आता मिरची चालू होणार गेली किंवा हार्वेस्टिंग होणार गेली ते 15 दिवस आपण बॅग गेला कशामुळे आता किती दिवस झाले सगळे आज 17 दिवस आहे 11 जानेवारी 15 सोडले किती दिवस राहिले 55 दिवस हा बरोबर आहे 55 दिवसाची मिरची राशी म्हटली तर कोणी विश्वास नाही ठेवला विश्वास म्हणजे एवढे फुलकरी किंवा फुटवा कधीच नव्हता 1 महिन्याची आहे बघितले सर कोणीच म्हणणार नाही 1 महिन्याची कोणती मिरची आपली तुमची का लेट लावली ना बरं 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 काय केलं ट्रीटमेंट ते सांगा तुम्ही सुरुवातीला बेसल डोस मध्ये आपण काय केलं 9 पोती कृष्णामृत 1 पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि मायक्रो चार्जर बर ते वापरलं मग नंतर ते वापरल्यानंतर थोडे दिवस मी व्हिडिओ रोज बघतो ना तुम्ही एवढ्या टाकलं म्हणले 9 पोती कृष्णामृत बर बर किती 20 गुंठे 20 गुंठे एक ती शिकला मग अच्छा मग एक व्हिडिओ रोज बघत बघत मग ते वैदिकचे व्हिडिओ जास्त बघायला लागलो मी बापूला म्हणलं आपण आता पूर्ण वैदिकच करायची म्हणलं ती पहिली एससीटी नको म्हणलं आता ती बंद मग तेव्हापासून मग पूर्ण केमिकल होतं ते बंद केमिकल बंद करून वैदिक चालू केलं कारण आपण अगोदर ह्याच्या पण गेल्या वर्षी कांदा केला होता तेव्हा इथे टाकलेला होता खाद्य टाकला होता पण थोडा आपला गवतामुळे कसे काय झालं पण ते सक्सेस झालं नाही का बरं कारण ते लफळा जास्त होता बरं बर मग ह्या वेळेस काय केलं ह्या क्षेत्रात जरा लफळा कमी ते गव्हाच्या क्षेत्रात जास्त लफळा बरं इकडे प्लॉट घेतला ह्या साईडला तुम्हाला एक आयडिया माहिती का नाही सर सोयीच्या तुम्ही जर जास्त दाबदूर टाकला ना समजा एवढ्या प्लॉटला तुम्ही जर 5 लिटर सोयीच सोडलं ना लवळा जागत लागेल बरं म्हणून जातो हो सर कार्बन लेवल वाढते ना पण नायट्रोजन लेवल कमी झाली त्याला नायट्रोजन लागतो जागायला पण नायट्रोजन कमी झालं तर नायट्रोजनची स्पीड लावलं सगळी थांबती सकिंग पेस्ट थ्रिप्स मावा तुळतुळे पांढरी माशी तुमचा लाल कोळी मागायचा माल दाखवला तो किंवा ती लिप मायनर हे सगळे नायट्रोजनचे गिरायक आहे सगळे तुम्ही नायट्रोजन वाढवलं का गिरायक वाढणार येणार ती माल घ्यायला आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे तुम्ही नायट्रोजनचे गिरायक वाढवले तर नाही तुम्ही जर सल्च्या जास्त दिलं तर कार्बन वाढणार कार्बन वाढला की नायट्रोजनचे सगळे जीव काय करणार चूर म्हणून जाणार मी भरपूर वापरले सोयीचा आतापर्यंत एकदम सोयीचा जास्त गेलं पाहिजे आपण काय करतो प्रत्येक आता तुम्ही 1 एकर 1 लिटर सांगितलं त्याप्रमाणे 1/2 एकरला 1/2 लिटर वापरतो
बरोबर आहे ना, तुम्ही एकदम याला 4 लिटर सोडून द्या, मग पावतीचा रिझल्ट कसे दिसतो तुम्हाला. बरं, जागेवर रोग सगळा पळून जाणार. हे जे खालचे आहे ना, हे तुमचा लवाळी विवळी चुरकडून जाणार सगळं. हे ना, हे आता चुरमडली बा, हे बा, हो हो बघा ना तुम्ही. हो सर, बघितले की मुळीच नाही चालू, मुळी नाही बंद पडली, मुळी मुळीच बंद झाली. गारवा भेटतोय तरी पण तिची मुळी बा बंद झाली. का बरं? कारण त्याला नायट्रोजन मिळत नाही ना. तुम्ही रासायनिक खत द्या त्याला नायट्रोजन मिळतो, रपार वाढत होती. लोकांना काय वाटतं याला तणच घातक आहे? तण नाही घातक, तुम्ही नायट्रोजन निवडायला तो घातक आहे. तण घातक नाही. म्हणून मी काय केलं, आमच्या बाया उपटाल त्याही म्हणलं गवत राहतच लावायचं नाही म्हणलं. गवताला काहीच करायचं नाही म्हणलं. उगं ते काम नाही म्हणते, गवत लय झालंय, गवत काही सुद्धा नाही म्हणलं. गवताला म्हणलं उलट ते आजच उद्यामध्ये झाकू द्या सगळं. होय, म्हणजे ही कशी मिरचीच्या खाली झाकलेलं आहे तसं तुम्ही ही बी झाकू द्या गवतानी. तुमचं बाग एक नंबर राहणार, तिची कीड असेल तिच्यावर जाणार, मस्त तुमचा फायदा होणार. बरं, अजून एक गोष्ट, लोकांचा ऐकले प्रश्न राहतो, संबंध राहतो तो बाबा याला व्हरायटी कोणती, व्हरायटीमुळे बी चांगला येतो. व्हरायटी कोणती याची? ही नेत्राची ॲस्ट्रॉन आहे. बरं, बाकीच्या लोकांची नाही का तुमच्या भागामध्ये जे वापरत नाही त्यांची, किंवा तुम्ही ह्याच्यापूर्वी लावलेली नाही की? मी ह्याच्यापूर्वी नाही, ह्याच्यापूर्वी आपण सोनल किती तिने. बरं ठीक आहे, ती जी काय व्हरायटी आहे ती व्हरायटी इतर लोकांकडे असं नाही सोनल का परिसर कोण थोडी लावले असेल ना आपल्या गावात? सध्या गावात नसते पण लावली असेल ना कोणते? हो लावलेले आहे. केमिकल वाल्यांची तुमच्या मध्ये काही फरक नाही, एवढी ग्रोथ कधीच नाही आणि एवढी सेटिंग ही फुटवा जी आहे. काय झालं, पान घेऊन करायला लावले तर हे म्हणते हे डोबळीचं पान आहे का? एक पान आता नव्हती, ह्याच्या अगोदर मी स्प्रे केलते 2 वर्षाखाली, तेव्हा मी 100% वापरत नव्हतो, फक्त स्प्रे केलते. आणि दुकानदाराकडे दाखवून दाखवायला घेऊन गेलो, ते एक जण बसले, ते म्हणले डोबळीच पान आहे का? मी नाही म्हणलं साधे मिरची आहे म्हणलं, शक्यच नाही म्हणले. बरोबर 4 बोट पान आहे. आता सध्या बी काय काय पान, 3-3.5 इतकं पान आहे. त्याला पोषण आपण भरपूर दिले, पोषणाला काहीच कमी केलं नाही. पहिली गोष्ट जी आहे सगळं महत्वाची, की याच्यामध्ये हा जो समजा याच्यावर स्प्रे वरून दिसतोय बघा, आपण फ्रूट वगैरे मारले तुम्ही सगळं, आहे की नाही? म्हणजे तुमचं रेग्युलर काय काय चालू आहे स्प्रेइंग मध्ये? रेग्युलर मी कंटिन्यू आता 8 दिवसाला एनर्जी बुस्टरचा स्प्रे, 8 दिवसाला, हा 8 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला एकदा, परत सॉइल चार्जर सोबत एनर्जी बुस्टर खाल. बरं बरं बरं, कंटिन्यू प्रत्येक ऍप्लिकेशन सोबत ही आहे सॉइल चार्जर. परत आता डिसीजचे जवळजवळ 4 स्प्रे होऊन गेले त्याला. बरं, 4. बरं, क्रॉपचे भरपूर आहेत, क्रॉप फ्रूट तर 3-4 दिवसाला कंपल्सरी आहे. बरं, आणि जमिनीतून काय चालू आहे? जमिनीतून आता आजच सोले क्वालिटी आणि हेल्थ, ते सोबत सॉइल आणि एनर्जी बुस्टर. रूट न्यूट्रे 2 वेळेस गेले, 3 वेळेस गेले. अच्छा, हो म्हणजे आता रेग्युलर जे आहे ते शेड्यूल प्रमाणे चालू आहे. चालू आहे, चालू आहे, चालू. बरं, आणि ग्रोथ जर पाहिली चांगली तर सुंदर आहे. त्या साईडला जे मातीतला फरक आहे ना, मधी तिथे काय झालं, रोप तुम्हाला काय म्हणजे आपले रोप रोग राहिलं नंतर, मग बाईने अगदी चांगले स्ट्रे उचलले आणि कडकून लावले. मग खराब स्ट्रे ही एखाद्या हाती लागला त्या ठिकाणी अगोदर मुळात रोप लहान होतं. तर आयडिया सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते. त्याला काय करायचं, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हाताने, तुम्ही जे ड्रिपने सोडता का नाही? हो सर. त्याला हाताने सोडायचं तेवढं घालल्या ड्रेसिंग का? हो. बस हाताने सोडा, थोडा त्रास होईल तुम्हाला. नाही नाही काय लोक. बरं, सगळ्या पाण्यामध्ये पांगून जातो ना. हो सर. या झाडांची कशी ताकद आहे, मुळ्या पसरून विसरून नाही, ओढून घेतो. त्याची मुळे अजून पसरेल नाहीये, त्याच्यामुळे त्या मुळ्यांना ते मिळत नाही. तुम्ही सोडून राहिले पण मिळत नाही मुळ्यांना. तुम्ही जर ड्रिंचिंग केलं ना, त्या मुळ्या फार रफ वाढतील. एकदा मुळ्या वाढल्या आणि आपण काय झालं, आपण केले म्हणून आपल्या भाऊजीने एकीकडे मिरची केली. मी त्यांना म्हणत करू नका, तुमचं होत नाही. बरं बरं, ती नाही म्हणजे मला करायची, जण तुझ्या मनावर करायची. बापूला तिकडे घेऊन घ्या, तशी घाबरली करायला ती एवढीच मिरची त्यांची जळायला लागली म्हणले. पण ती मल्चिंगमुळे हवा लागून जळाली होती आणि वाढनाच गेली आणि लोकांना वाटवायला म्हणले. त्या म्हणत हा म्हणून बापा तशी घेऊन गेलो मी, चला म्हणून बघू. त्यांना हिता आपली मुळी दाखवली, कारण आपली मुळी आउट ऑफ आहे. जिथं पाणी आहे तिथं मुळे, तिथं मुळे यायचं. बरोबर, त्यांना दाखवली हो लय भारी आहे म्हणजे. मग तिथं गेलं तर काहीच बोललो नाही. मग 2-3 ठिकाणी मुळ्या काढून दाखवल्या. झाड इतकं आहे आणि मुळी इतके. बरं, एक इथं झाड्यापेक्षा किंबहुना जास्तच मुळे. बरं, मग तो जरा खुश झाले, बरं वाटायला म्हणजे. आणि काल फोन केलता, आर लय उचलायला तर लय वाढायला येईल. हा असं झालं, घाबरले वाचा येत नाही, काय लिहायला येत नाही. लोक काय करतात, डोळ्यांनी दिसतं विश्वास ठेवतात. पण त्याच्या पलीकडे पण जग आहे ना, वर्णक पाहिजे. कधी पण मालाच्या बेडमध्ये कधी पाहिजे असं नाही. तुम्हाला एक सांगतो नेहमी, कधी पण पिकाची रिस्पेक्ट करायला शिका. हे पीक नाही आहे, हा जीव आहे. याचं पान जरी तोडलं ना, त्याला विचारून तोडायचं, बाबा एक पान तोडतोय माफ कर मला. लक्षामध्ये म्हणजे तुम्ही जर अशी रिस्पेक्ट करायला आली ना, ते झाडसुद्धा तुमची रिस्पेक्ट करेल. त्याला सुद्धा आनंद तुम्हाला आल्यावर. पण तुम्ही त्याच्याबरोबर जर विचित्रप्रमाणे वागले ना, तर झाड घाबरतं. शेतकऱ्याला सुद्धा त्याच्यामुळे सजीव आहे तसं बोलले तुम्ही. आणि मग ज्याला कळलं ना ही सजीव आहे, त्याच्यासाठी शेती आनंदाची. शेतामध्ये जरी आल्या ना, त्याला मित्रांची काही गरज नाही. तो म्हणतो एवढे मित्र आहे माझे, एवढे 4,000 मित्र आहे आणि तू काय मला एकटा समजवतो. हे एवढे झाडं आहे म्हणजे ठीक आहे. आता हे झाडं तर काही आनंदी दिसत नाही मला, पण हे तर मित्र आनंदी दिसत आहे की नाही?
या झाडांना जर खाऊ घालतो ही बाया ही रोज कामाला जाते त्या माणसाला म्हणजे दिवसालाच फरक दिसते म्हणले आणि स्वतः मला फरक जाणवते कारण रोज आपल्याला जाणवत नसतंय पण मी दोन दोन दिवसाला स्प्रे घेतली म्हणून मला कळलं मी परदेशी फोडताना असं नव्हतं लगेच दोन दिवसात वेळ वाढायला दोन दिवसामध्ये असं वाढायला रुंदी तिथे त्याशी मित्र आला मग तिथे लय किलो आहे म्हणला अजून त्याला लय वाढायचंय म्हणलं दिवसात त्याला येऊन एक 10 दिवस झाले मित्र खरवायला होती हा एवढी वाढ कधीच नव्हती थोडस आहे ना सगळ्यात मेन गोष्ट आता बेसळ टाकतो किती दिवस झाले पहिला दुसरा पण भरला आपण भरला ना हो तुमचं फक्त पाण्याच्या बाबतीमध्ये आता किती दिवसांनी पाणी चालू म्हणले आता काय केलंय तीन दिवस झालं कारण मला पाण्याची शंका जाणवली कसं बघायला हे असं दिसायला लागलं मला दुपारच्या परीत निवळ म्हणलं मग मला बरेच एक दोघं म्हणजे पाणी कमी होईल मिरचीला आता इथे कुठे ड्रिपर खराब झालं असेल एखादं हे कसं दे पण मातीत कोरड्या मातीत आहे हो सर तुम्ही काय पाणी पाणी करताय मला सांगा जर पाणी लागत असत यामुळे मातीमध्ये घुसले असते कोरड्या हे पा हे बा झाडाचे बापून हे आपल्याला सोय सर पहिली सवय कोरडी मध्ये ही तर पूर्ण कोरडी मुळे मुळीमध्ये आहे का नाही कोरड्या मातीमध्ये बघा तुम्ही फुटवे बिटवी कसे म्हणजे सगळ्यात महत्वाचे आहे की हे जे झाडाचं आरोग्य हे माती तुमची ना पाणी फार महत्वाचं नाही आहे अन्नद्रव्य पाहिजे काय पाहिजे अन्नद्रव्य अन्नद्रव्य जर मिळाले ना तर झाडाला ताकद भरपूर राहते आता याला क्वालिटी चार्जर किती गेलेले क्वालिटी चार्जर आज पहिल्यांदाच गेले हां क्वालिटी चार्जर वाढवा थोडंस आज पहिल्यांदाच गेले साई चार्जर वाढवा आणि अजून एक साई चार्जर एकच स्प्रे झाला हो साई चार्जर एकच झाला हां त्याचं वाढवा प्रमाण त्याच्यानंतर लीफ आणि क्रॉप किती गेले दोन वेळेस गेले अर्धा लाख ठीक आहे चांगलं आहे बाकी काही काळजी नाही तुम्ही घाबरायलो का बर ही म्हणलं ही वाढायच लागले म्हणलं थोडं बापला म्हणलं बापू वाढायच लागले बघा म्हणलं तरी फंगी पाणी पाणी जरा कमत पाण्याचा प्रॉब्लेम जास्त बाकी काही समस्या मला दिसत नाही दुसरी गोष्ट मधमाशा हा भरपूर आहे भरपूर म्हणजे एक पेरूचं झाड आहे त्या पण कंटिन्यू झाडाला पण वापरतो तेव्हा ते एक कडीपत्याचं झाड आहे सर समोर शेड पशी आपल्या लहान अच्छा ते झाड असं होतं एकदम ते झाड तोडून टाकावं काय नाही म्हणलं आता काय उगत दाटी झाली म्हणलं काय येत पण नाही म्हणलं कडीपत्त्या हा मी काढून टाकणार होतो तोडून पण मग ह्यावेळेस प्रत्येक वेळेस काय झालं सर प्रत्येक वेळेस उरलेलं औषध पुन्हा उरलेला ते आपला चोथा त्याला बुडाला टाकून द्यायचं पाणी द्यायचं कडीपत्ता बर आणि त्याचं पूर्ण सुकून गेलं पहिलं पान सुकून नाही वाढ झाड काटे काटे राहिल्या आणि त्याला मोजके पान आणि ते बिनिवळ डागील पान आणि खराब पान जे किंवा ते फोन टाकू वाटत नव्हतं नसलं म्हणून वापरायच्या अच्छा मग ह्या जसं मिरची लावली आपण तसं त्याला चालू केलं मी टाकाय उरलेलं ते आता मला वाटत नव्हतं असं काय फुटलं म्हणून कवाच ह्या दिवसामध्ये मिरची एवढी निरोगी राहते का नाही ते सगळं आता मी मिरची लावली काही ग्रुप जॉईन झाले फेसबुकला त्याच्यावरती सारखं येलेलं असते तिकडून त्या गल्लीत जा हे काय याळे आले काय घेऊ हे पानं आकडाय लागलेत काय घेऊ खाली कमेंट बघून उग एक बघायचं कोण म्हणणार हे घ्या कोण म्हणणार ते घ्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे औषध आपण बघायचं अच्छा पण सगळ्यांच्या कंप्लेंट चालू सगळ्यांचे कंप्लेंट रोग आलाय हे आलाय ते आलंय हे आलंय रोग आहे नाही काही रोग नाही सर कसं काय बा म्हणजे आता बिगर रोगाची तुम्हाला शेती कशा प्रॉब्लेम आपले वैदिक मुळे सर मी जुना मी बापूला विचारा सगळ्यात मी त्यांना जुना असं म्हणून त्यांचा हा पण एवढंच होतं मला दर्शवड करतो तुम्ही शंभर टक्के वापरत नव्हतो मग ह्यावेळेस म्हणलं अगोदर पूर्ण फॉलो करायचं म्हणलं आणि परत करायचं म्हणलं सर हे आपलं 15 दिवसामुळे बॅग गेलं नाही तर आज आणखी पेक्षा भरपूर प्रगती असते याच्यामध्ये जास्त खत गेलं ना थोडंफार लगेच चेंज असतोय म्हणजे याला तुम्ही जेवढं टाकलं बॅगा त्याच्यामध्ये आणखीन वाढ केली असते तरी फायदा झाला ही जमीन लय हलकी हां ही जमीन लय हलकी हां बरं आहे सर एवढ्या हलक्या जमिनीमध्ये तुम्ही पाहिलं तर एवढं चांगले रिझल्ट म्हणजे आज या काळामध्ये मिळत नाही बघा तुम्ही नाही वाचवण किती बिघडलं आता हो आता मध्ये 2-4 दिवस आबाळ होतं आपण लावलं का तेव्हा तर बरं भरपूर दही होती मी दुर्लक्षच केलं 9 दिवस बघितलंच नव्हतं कसलंच बघितलं नाही म्हणजे करू का येते का नाही पण लहान होत लहान असताना लावले असते बघितलं ना सुरुवातीला 2-2 पानं सांगते त्यावेळेस जास्त ताकद द्यायला पाहिजे त्यावेळेस लक्ष दिलं असतं ना आणि 4 दिवस दुही अशी होती की लोक दिसत नव्हतं 50 फुटापासून मला दिसत मग म्हणलं काय बघायचं नाही पण ते ऑटोमॅटिक सुधारलं मग दुही आल्यावर आपोआप सुधारली ते सुधारलं मी सुधारलं पुन्हा लक्ष वाढवलं मी पुन्हा लक्ष वाढवलं अरे म्हणलं काहीतरी आहे मग पुन्हा चालू केलं पुन्हा बंद बेसल डोस टाकला होता सगळं बेसल डोस टाकला होता सॉईल गेलते एकदा पुन्हा बघायचं नाही तिकडे मी तुम्ही आलेच नाही 9 दिवस हा बघ इथं असतो पण बघायच नाही तिकडे मी नकोच म्हणलं ही
बघू म्हणलं काय काय एवढा दुही जाऊ द्या म्हणलं मेन मी दुहीला घाबरू सर दुही असायची. अच्छा काय सांगा सर मिरची शेतकऱ्यांना अगोदर शेतकऱ्यांनी कुठल्याही बी कमी क्षेत्र 10 गुंठ वापरा पण 100% वापरा. 10 गुंठाचा अनुभव घ्या परत पुढचं तुम्ही वापरू शकता. पण मला काय वाटायला ही वरी हाय चिकून पण खाली मुकळीच माते असा विषय व्हायला. तुला माहित आहे पाणी लागत नाही मुलीला नाही दाखवलं मुलीला आहे ना आरोग्य लागत आहे. तुम्ही काय करू राहिले मला सांगा तुम्हाला प्यायला किती पाणी लागत 200 ml हो तुम्हाला 200 लिटरच्या पाण्याच्या टाकीत बुडवलं काय तेवढं बुडताव ना काय करायचं एक लक्षात ठेवा वैदिक वापरल्यानंतर जमिनीत आग नाही पेटत त्याच्यामुळे तुम्हाला जास्त पाणी टाकण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुमचं जे पाणी आहे नेहमी जे पाणी जातं तुम्ही त्याच्या निम्म पाणी द्यायचं. बापू तरी मला म्हणत होते पाणी आपल्याला लागत नाही वैदिकला पण मी आपल्या पहिल्या मिरचीवर काय करायचं त्याला काहीतरी असावं पाणी दाखवतो काहीच मिस नाही गेलं तुमच्या तुमचे पिवळं आहे ना इथे मल्चिंग फाटलेलं नाही तुम्ही इथे पुढे निरीक्षण करा इथे मल्चिंग फाटलेलं नाही काही इथे बघा इथे मल्चिंग फाटलंय ना मिरची कधी खराब होती पावसाळ्यात तिकडे पुढे हा जो झालाय ना तेही पाणी जास्त झाल्यामुळे बरोबर इथं पण इथं मिरची खाली मल्ची फटून गेलाय सर पिवळं पाणी आहे का हो सर ही जुनी वापरली आपण इथं पुढे म्हणजे मल्टिंगचे फाटलेले त्या गल्लीची ग्रीनरी पा ते पान पान आहे काय पान म्हणजे कोण विश्वास ठेवत नाही सर पान काढले आहे हे पान बघा आव का जागेवर झुम करा ना काय सर शेजारी लष्करी आळी तिला इथं चालायला काय अवघड आहे का याच्यावर काय आहे का आहे काही 5 फुटांतर आहे काही म्हणजे रोग जो आहे ना तो कमजोर याच्या का पळतो पीक तुमचं चांगलं आहे ना त्याच्यावर रोग येणार नाही कारण त्या पिकाला पण कळतं त्या रोगाला किडीला पण कळतं हे आपलं अन्न नाही आपलं अन्न कोणतं आहे सडकं कुचकं नाचकं सडकं हे खाणार ते किडकं ह्याला समजे म्हणून मुद्दा हा आहे की तुम्ही झाड जर बलवान बनवलं तर बिलकुल तुमच्याकडे रोग येणार नाही असा मुद्दा आहे तो तुम्हाला तुमचं कारण सापडलं ना पिवळ्याचं ओके हे बघा इथंच सर इथं काही पिवळ्याचं प्रमाण तिथं पा किती बरोबर काय इथे मल्चिंग नाही इथं पाणी त्याचे तिथे पाणी त्याचे ते झाड सुकलेले असतं झाड स्पेशल म्हणजे तुम्ही 200 लिटर मध्ये बुडवले हे 200 ml पिऊन सुखी बरोबर ओके तुमचा नंबर सांगा शेगा शेतकऱ्यांना माझा मोबाईल नंबर आहे 96 73 91 94 93 ओके चालेल तुमचा पण सांगा तुमच्या मिरची जायचं आहे का चला ड्रीप मधून कुठं मिळतंय कुठं नाही पंप घेतला कष्टच लागेल म्हणलं थोडं ते प्रत्येक झाडाला थोडं थोडं वा 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 एकदम भाई एकदम चांगलं सर मुद्दा काय माहिती का हे बा हे भाई तुमचं तुकडे होते दाबा ना दाबा तुकडे करते तुम्ही पण दाबते का सिमेंट हे बा काय याच्यावर शायनिंग राहिली इथे पपई होती अगोदर सर म्हणजे जमीन चोपण आहे तुमची आहे ना हे बा ही जमीन चोपण लवकर जर नाही नांगरली 70 HP जरी ट्रॅक्टर आणला तरी त्याला नांगरली मी म्हटलं ना तुम्हाला म्हणजे सगळा खेळ कशावर आहे मातीवर तुम्हाला जर समजा ही जमिनीमध्ये सक्सेसफुल शेती करायची आहे ना तुमच्या जमिनीमध्ये ह्या जमिनीमध्ये पाणी तुमचे यांची पाण्याची लाळ नाही बरं का आमचं हलकं आहे हां ओके ही जमिनीमध्ये गाळ चिखल जास्त आहे बा एवढी चोपणी
तशी पाणी देऊन सुकेल जना हो पाणी न देता सुकू द्या बरोबर काय सांगतो तुम्हाला मी पाणी न देता एकदा पाणी फुल द्या समजा आज 8 दिवसांनी तुम्ही आता किती देताय पाणी 1.5 तास 8 दिवस 2-3 तास द्या आता एकदम नका वाढू आता तुम्ही 3 दिवस देता ना 4 दिवसांनी करा मग 5 दिवसांनी करा आणि मग 6 दिवसांनी करा मग 6 दिवसांनी रेग्युलर 2 तास पाणी द्यायचं 2-2.5 तास द्यायचं त्यांनी काय होईल पाण्याचा 4 दिवस ताण बसेल ना त्याला जसजसं ताण बसेल तसंची मुळी पुढे सर आणि माती मोकळी होते हां तुम्ही मुळी चांगली आहे एकदम मुळी पुढे सरकायला लागली आणि तुम्ही पाणी दिलं तर मुळी परत काय होती स्टॉप मुळी कधी सरकल पुढं मला असं वाटायचं की पाण्याच्या शोधात मुळी जाती बरोबर आहे पण पाणी तुम्ही जागेवर दिलं तर मग पाणी कसं शोधेल तिथे थांबते मग शोधील कसं काय नाही बरोबर आहे तुमचं लहान पोरग आहे ज्या वेळेस रांगायला लागतं त्या तुम्ही काय करताय तुम्ही त्याला आहे ना इथं खाऊ ठेवते ते कुठे इथं इथं समजा हे पोरग आहे तुम्ही त्याला इथं खाऊ ठेवता इथं बरोबर आहे ते काय करते इथून इथं रांगत येतं पण मजा वाटते की नाही मी जर सगळं जागेवर दिलं ते रांगल का नाही जर रांगलंच नाही त्याचे हात पाय मजबूत होतील का नाही शिका ना तसं ह्या मुळीला तुम्ही जर पाणी समजा बा पहिल्या दिवशी पाणी इथं दुसऱ्या दिवशी पाणी तिसऱ्या दिवशी पाणी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी परत सहाव्या दिवशी पाणी दिलं परत पाणी इथे येणार हो परत ही मुळी शांत बसणार परत ते पाणी कमी पडलं काही खर्च मुळे काय होणार ॲक्टिव्ह होणार म्हणजे तुमच्या पुढच्या मुळे जर ॲक्टिव्ह करायच्या असतील तुम्ही पाण्याचं काय दिलं पाहिजे ताण दिला पाहिजे आता बघा ताण बसला आहे सगळीकडं सगळ्या लिंबाला काय आला बरं बरोबर आहे ना ज्या ठिकाणी पाणी नाही मिळत त्या ठिकाणच्या लिंबांचा बहर बघा आणि ज्या ठिकाणी पाणी मिळतं तुमच्या वावरामध्ये तुमच्या लिंबांची अवस्था बघा हो ह्याला स्प्रिंकलरचं पाणी पडते कंटिन्यू तुम्ही ह्या लिंबा आणि ज्या ठिकाणी पाणीच नाही ना तिथला लिंबा या लिंबाची ग्रीनरी पहा आणि त्याचे बहर आहे का नाही आणि मग मला सांगा पाणी जर दुश्मन आहे ना आपला तुम्ही विनाकारण पाणी देऊ देऊ जमिनी नासवले अजूनही देऊ राहिले रासायनिक खतानंतर जर दुसरा दुश्मन कोण असेल तर पाणी जास्त तर पाणी आज शेतकऱ्यांचं ते वापर कारण ह्याच्या अगोदर एवढं पाणी एवढं इतकं पाणी आलं कमी लागतं की आम्ही विशेष नाही एवढं पाणी कधीच वापरलं आपण कमी त्यामुळे कशामुळे वापरलं तुम्ही रासायनिक खतं टाकून रासायनिक वापर जमिनीची आग वाढली म्हणून पाणी जास्त लागतं बस एवढीच गोष्ट आहे तुमच्या मिरचीचं एकदम टकाटक काम आहे तुमचं नाव सांगा विशाल भरत आंबाडे अच्छा आणि हे गाव आर्णी आर्णी तालुका जिल्हा सोमात अच्छा तुम्ही हे गावाच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि तुम्ही गावाच्या ह्या बाजूला आहे तर तुम्ही त्यांची जमीन हलकी आहे तुमची भारी आहे हे दोन्ही प्रकारचे शेतकरी आपले इथं भेटले पीक एकच टेक्नॉलॉजी व्हरायटी एकच आहे व्हरायटी एकच आहे तुम्ही कधी बसून वापरता टेक्नॉलॉजी हे पहिलं पीक पहिलंच पीक आहे तुम्हाला कसं माहीत झालं यांनी सांगितलं बर म्हणजे 26 जानेवारीला गेल्या वर्षी जेव्हा संवाद होता सेशन तिथं आलो तुम्ही बर मग मी त्यावेळेस ठरविलं की त्यावेळेस मी पपई लावली होती जस्ट पण त्यावेळेस काय झालं की थोडंसं म्हणजे तेवढं जास्त माहिती नसल्यामुळे मग ती रासायनिकवर केली पपई पपईचा अनुभव असा आला की प्रत्येक वेळेस दुकानदाराकडे गेलं की गेल्या वेळेस काय घेतलंय हे आता काय होतंय असंच मग हे घेऊन जावं आजारावं हां मग ते घेऊन यायचं स्प्रे करायचा 2-3 दिवस वेळ वाट बघायची त्याचा नाही रिझल्ट आला की परत जायचं मग तुम्ही ती काय म्हणणार आता हे ट्राय करा आदलून बदलून औषध म्हणजे कंपनी म्हणजे डेमो जे सगळे आहेत ते आपल्यावर देणार दुकानदार मग ते त्यांचं ते ॲग्री डॉक्टर येणार दुकानदाराचा एक ठरलेला एजंट म्हणजे ते काय शिक्षण असतंय त्यांचं ते त्यांनाच माहिती किंवा मग ते येणार काय शिक्षण असतं त्यांचं हां म्हणजे त्याला दुकान त्या त्यांच्याकडे असतात ना माणसं काही ते येतात मग ते कागदावर लिहून येणार हे हे एवढं 4 kg 52 34 12 61 एवढं मग त्याचं ते त्यांनी शेड्यूल देणार 8 दिवसाचं बरं एवढं करा अच्छा ते पूर्ण बेरीज लावली दुकानदाराचे झाले 60,000 किती क्षेत्राचे 1 एकरच म्हणजे पपईचे पपईचे नुसते औषधाचे औषधाचे फवार खाताचे आणि पपई सुरू झाली की ते 8 दिवसाला तोडा व्हायचा ना 8 दिवसाला 5-6,000 यायचे दुकानदाराला द्यायची उधार आणले औषध उधार आणलेली उधार मिळते एससाठी आवडण्याचं कारण मुख्य मी जे संवाद लालतो की आता बाकीचं जे काही मी एक दोन कंपनीचं बघितलं होतं ना ते काय करणार त्यांचे प्रोडक्ट टेबलवर त्यांचे जे का त्या बापूचे डीलर आहेत तसे डीलर बरं आधी त्या डीलरला सांगणार किती विकल्यानंतर किती प्रॉफिट होते अच्छा बरं म्हणजे हे विकल्यानंतर हे आता ग्रीन नाव नाही आमच्या गावात काय आलं त्यांचं ते बघतो मी आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी करतात ते बरं त्यांची मला म्हणजे सारखं भेट म्हणे गणेश ते बघ औषध घेऊन जा बरं गावात पीक एवढं एवढं प्रॉफिट आहे
शेतकऱ्याला काय करायचं कंपन्यांच्या औषधाचं प्रॉफिट विकून तुला प्रॉफिट राहते तसं नाही मी वापरायचं आणि तुम्हाला विकायचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो एक की समजा तुम्हाला मी जर गाडी देतो एक कोणती फोर व्हीलर गाडी आणि ती कार देणार तुम्हाला 10 लाखाची कार फक्त 1 लाखामध्ये किती 9 लाख रुपये प्रॉफिट फक्त एकच अडचण तिला ब्रेक नाही कोण देणार कोण नाही घ्या ना घ्या हळूहळू चालव शक्य नाही ना किती हळू चालव म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना तो अनुभव तसा आहे तुम्ही सांगा तुमचा अनुभव पुढे कंटिन्यू करा मग त्याच्यामुळं मग मी ठरवलं की केलं तर मग ते पण ऑर्गॅनिकच होतं ना मग का नाही केलं ते प्रॉफिट मला आवडलं नाही ते त्यांचं मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती त्यांची ती शेतकऱ्याला एजंट बनवणं गरजेचं आहे मला एक वाटलं की बा आता तिथं तिथल्या सेशनमध्ये एक तुळजापूरचे एक प्रोफेसर आले तुम्हाला आठवतं का नाही बरं 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 ते डाळिंबाचा अनुभव सांगितलं बरोबर बरोबर हो आलते ना ते डायरेक्ट म्हणजे ते झेंडावंदन करून आलते होते बरोबर 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 त्यांनी सांगितलं की हो माझा डाळिंबाचा अनुभव आणि विशेष म्हणजे ते ॲग्रीमध्ये त्यांचं कृषीमध्ये ते डायरेक्टर हां विद्यापीठामध्ये संचालक ते मुलं एवढे आपल्या पुढं अभ्यास करणारे किंवा ही डाळिंबाची बाग आहे यांची यांनी वापरतात म्हणजे काय आपल्याला डोळे आपण विश्वास ठेवायला काही जात नाही मुद्दा काय होतो माहिती का मी काय माझं काय माहिती माहिती का ज्या ह्या स्कीमा येतात ना मार्केटमध्ये ज्याला जॉईन करा त्याला जॉईन करा एवढे मेंबर करा तेवढे मेंबर करा एवढा डिस्काउंट घ्या तेवढा कमिशन घ्या शेतकऱ्यांना कमिशन घ्यायला का बळी पाडायचं त्यांना डिस्काउंटची काय गरज आहे म्हणजे आधी किमती वाढवायच्या नंतर डिस्काउंट द्यायची मला मला एक वाटतं की आपला प्रोडक्ट चांगला आहे काय होतं माहिती का आपला प्रोडक्ट चांगला आहे ही गोष्ट ठीक आहे पण मला काय म्हणायचं शेतकऱ्यांनी स्वतः जागृत व्हायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे काय योग्य आहे आपल्यासाठी माल पिकला पाहिजे माल जर पिकला तर लखपती आपण हो ते प्रोडक्टमध्ये फायदा घेऊन उपयोग काय त्याचे 4 पैसे तात्पुरते आहे पण आपलं जर पिकलंय मटण निघालं जास्त तुमची माती जर सुपीक झाली ना मला आता मला ह्याला सांगायची गरज नाही घ्या घ्या वापरून बघा माझं पीक चांगलं आले मला प्रॉफिट आहे ना हो शेतकरी एसटी मध्ये येणारा माणूस हा मनातून येणार आहे असं की त्याला सांगायची गरज नाही मार्केटिंग मी म्हणत चल माझी गरज नाही त्याला बरोबर सर इकडे हेच महत्वाचं आहे ना कधी सांगायची गरज नाही एसटीचा प्रचार करून सुरुवात केली सर शेतकरी करतो ते मनानं पुन्हा व्हिडिओ बघायला त्याला आवड लागली जसं मला झालं तसं ते राहिला बरोबर आहे ना पण थोडं म्हणजे मध्ये सुशिक्षित जास्त प्रमाण आहे असं आहे पाहिजे पण म्हणजे यायला पाहिजे लोकांनी होईल होईल वेळ लागतो बघा थकू द्या आधी थकल्याशिवाय थकल्याशिवाय लोक विचार नाही करतील बाबा त्याची सांगाल ते आम्ही तशी बसलो होतो फिरून शेतकरी तिथे झाला त्याला अनुभव घेऊ द्या सगळा फिरून तिथे झाला अजून माणूस शहाणा माणूस व्हायलाय ना थोडा फिरून येऊन द्यायला होतो त्याला महत्व कळत द्यायचं जरा फिरून आला का मग महत्व कळत सगळा बाजार पाहून येऊन द्यायचा आणि मग त्याला कळत अरे वेगळे बरं काय इथे पा आता काही असतात बाजारामध्ये जातात काहीच घेत नाहीत इकडल्याकडे कोणती इकडल्याकडेला फक्त बघत जाते बरोबर आहे काय कसं आहे काय कसं आहे येताना घेते ते शानपण आहे ना तू मिरचीचा खाऊन सर आपला मुग आहे का मला सांगायचं राहील तिथं आपलं हरभरा केला फक्त 5 स्प्रे घेतले आपण बर 1 एकरमध्ये 14 क्विंटल हरभरा झाला आपल्याला काय बात कर हो सर बापाला मी 3-4 आवर्जून सांगितले बरं ते क्वालिटी त्याचे तेल बी बरं निघाला असं त्याचं अजून विकलं नाही अजून आपण विकलं नाही घरी 14 क्विंटल 1 एकरमध्ये झाला आहे विकला नाही आणखी घरीच ठेवलेला आहे 20 कट्टे झाले 70 किलोची क्वालिटी म्हणजे अच्छा हरभरा म्हणताय क्वालिटी जानकी आहे एवढा हरभरा झाला 1 एकरमध्ये 14 वरीच हवा लागते पण कमी नाही 20 कट्टे काळे 20 कट्टे म्हणजे काळे काय काय वापरले त्याला दोन फवारण्या क्रॉप फ्रूटच्या एक फ्लॉवरची आणि साईजच्या दोन बापरे फक्त स्प्रे आणि मी रासायनिक खात थोडा उरला होता कोथिंबीरचा ती कोथिंबीरला एकत्र करून ठेवला होता ती पेरायचं नाही गेलं बोळायचं नाही म्हणजे बोळलाच नाही खात ती तसंच राहिला खातच पेरला नाही 15-10 किलोचा खात पडला 1 एकरला कृषामृत नाही टाकलं फक्त स्प्रे केलं ते तरी एवढं मग त्याच्यावरच परत आता मुख केला पूर्ण ह्याच्यावरच आपल्यावर ही जी मुळी आहे त्याच्यामध्ये आहे ना ही मुळी याच्यामध्ये दबलेली मग ज्यावेळेस तुमची जमीन आवळती हे बघा खास तयार झाली ना खास तयार म्हणजे आता ही खास तयार झाली तरी मुळीचा पण साल्ट काढला पा आहे का इथे ही मुळी किती दबली पा आतमध्ये हे बा म्हणजे ह्या यांनी कशाने त्या जमिनीने ती मुळीला पूर्ण दाबून टाकली मध्ये चिमून टाकली किती कडक पाणी आहे का माझ्या हातामध्ये घुसल हे बा घुसल काय म्हणतोय चप्पल काढून इकडल्याकडून तिकडल्याकडे जाऊन यायचं
कशामुळे झालंय की काय झालं गेल्या वर्षी आपण लगत तीन कोथिंबीरची प्लॉट घेतली कोथिंबीर झाल्यानंतर लगेच पपई लावली आणि टोटल कोथिंबीरी पासून पपई पर्यंत रासायनिक शिवाय दुसरं काहीच नव्हतं कळलं नाही पण आता महत्व केमिकलचं किती दुष्परिणाम कळलं नाही महत्व एक पोत होती मी तर शेजारी मला घासाला म्हणलं घेऊन जा चला धन्यवाद माझा नंबर सांगा 90-11-10-44-12 कळलं सगळ्यांना पाणी कमी करण्याची गरज आहे कारण पाणी भरलं की हे फुगत पाणी गेलं का ते आवळत त्याच्यामुळे मुळ्या पाणी थोडं गेलेलं आहे मऊ झालेलं आहे थोडं जास्त झाले हे हो भाई कट केलेलं आहे झाड गेले खालून ज्याला हे अकरा तारखेला रोवली होती काय केलं होतं 11 तारखेला आज तारीख किती आज 20 आहे अच्छा म्हणजे तुम्ही काय म्हणले 55 तासामध्ये 55 तासामध्ये 1.5 इंच वाढली होती मिरची त्याच्यानंतर लावल्यानंतर अच्छा आता ही एकच आलत मिरची ह्याच्यामध्ये जेव्हा मिरचीवर आळी आलती त्याच्यावर आळी कशी होती पानामध्ये जाऊन आळी होती हा तीच नागाळी मध्ये होती आतमध्ये बर मग मिरची सोबत ह्याला स्प्रे झाला ना ह्याच्यात काहीच राहिलं नव्हतं म्हणजे ह्याच्यातला राम गेलता आम्ही बसून बसून 11-12 आळ्या काढल्या मी दोघा ठिकाणी असं काढून काढून म्हणजे 12-13 आळ्या निघाल्या सर ती बापू म्हणले ती नवीन आळी आली म्हणजे तुटा नाही भाषेत सांगायचं म्हणजे ह्याच्यातला राम गेलता रामतरांनी राम आणला आणि ह्याला लागलेले झाड फळ म्हणजे ह्याचं मॅक्झिमम फेलच नाही तौर फेलच नाही आता अच्छा अच्छा प्रत्येकाला सेटिंग झाले हा सेटिंग झाले चांगलं झालं सेटिंग आहे का 3-3-4-4 हा एक गुच्छ येतील मस्त पाहिजे तिकडे बघा अच्छा तुफान आलं म्हणजे एक महिना झाला ह्याला सुरू झाले अच्छा म्हणजे जशी मिरची लावली तशी याला पण सुरुवात कोणी नारळामध्ये एवढी ग्रीनरी नव्हती किंवा वाढ नव्हती इथले दोन आंबे झाड एक लिंबुली झाड आणि एक नारळ तुम्ही असो काय झाला सुद्धा परिणाम झाला पाहिजे तिकडे इकडचे झाड पहा त्यांची ग्रेनरी पहा गच्च गच्च पहा किती आणि इकडचे पहा शेंडे मोकळा आहे शेंडे पहा किती गॅप आहे मोकळा आहे इकडचं किती या झाडावर टाकतो ना त्याच्या मुळे आले असेल इकडे आहे का नाही तुम्ही असं येते तुम्ही कंजूसपणा कराल पण झाडं असतात ते एकमेकाशी कंजूसपणा नाही करते एकमेकाला वाटून खाते दाट लागवड तर काय फरक पडतो का हा मग फरक पडतो थोडं मिल्क चार्जर वापरलं पाणी दिवस कोणते गायला या गायला बरं अच्छा मला लगेच रिझल्ट म्हणजे लक्षात आला काय मी आता गाईला जाऊ तर 7:30 घेऊन बरं मी काय करतो मध्ये या मध्ये 4 महिने झालं हां थोडं वैरणीचं वगैरे शॉर्टेज असलं दूध कमी निघायला लागलं हां मग ते वडील म्हणले जाऊ दे कशाला 1/2 लिटर काढायचं एक टाईमच काढ म्हणले मग काढ बरे थोडे दिवस एक टाईम काढलं पुन्हा एक टाईम बी कमी निघायला म्हणून मी म्हणलं जाऊ द्या कशाला सोडून द्या आता हां म्हैस बॅटली होती 7 महिन्यामध्ये धार कॅन कशाला घेऊन यायचं बरं बंद केलं हां मग पुन्हा मिल्क चार्जर आणलं मी हां ते हे करू मग थोडं थोडं रोज ठेवायचं एक टाईम बरं मग योगाने उंदरी एवढी झाली हां ही मांजर आली हां मग मांजराला कुठं दूध विकत आणायचं बरं मग मी गायचंच काढायचं दूध बरं म्हणजे कब्बर दूध निघायचं बरं पण दूध असं निघायचं की गावरान गायसारखं बरं पांढरं शिपट हिचं हां बरं ही जी की गेल्यानंतर बी ती म्हणजे गाभण असताना जर गायचं दूध आता गेल्या वेळेस काढलंयच की मी शेवटच्या काळात एकदम पिवळं आहे पिवळं म्हणजे ती बघू सुद्धा वाटत नाही असं दूध यायचं ती बरं म्हणजे ते हेच सारखं यायचं एकदम पिवळं म्हणजे स्मेल तर घेऊच वाटायचं नाही अच्छा हां पण परत तेवढ्या ह्याच्यावर ते मांजराला तेवढे थोडी भाकर किंवा चपाती भजून म्हणजे तुम्हाला मांजर टिकलं तुम्ही दोन अच्छा सायकल झालं मासा आली गोरते आणि शेण शेणाचं सुद्धा लगेच म्हणजे हे बघा सुरू केलं की आता एक संपलंय पाकिट एक 4 दिवस झालं टाईम एक टाईम ठेवते पण थोडं थोडं प्रमाण जास्त नाही दोन टाईम नाही किंवा हे नाही अच्छा थोडं थोडं आहे प्रमाण हे नसल्यामुळे अच्छा म्हणजे शेणची क्वालिटी सुधारली हो अच्छा गाई पण चारा वगैरे चारा वगैरे हेल्थची हो चांगली आहे हेल्थ अच्छा हां बरोबर आहे चला पाणी हो अच्छा बरं औषध ना हां
मार्केट मधून औषध ते मुंद्र मारायचे औषध हो तीन चार वेळेस लहान बाळाच्या स्त्रीच्या पोटामध्ये तिला जर समजा विंचू जावला किंवा तिला जर गांधी माशी चावली आपली फुटी मोळाची मुलाला माशी चावत नाही आणि चढत नाही म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिकार शक्ती येते. हाच नियम उंदरांना पण आहे, हाच नियम किडीला पण आहे. मी जसं म्हणले की तेच फवारे पुन्हा पुन्हा मारायचे किडी त्यांनी मरत नाही तसं त्या उंदरांचं झालं. पण नियम काय सांगतो वैदिक शेती काय सांगते, तुम्ही जेव जेवश जेवण त्याचं त्याचं जे खाद्य आहे त्याला त्याला खाऊ द्या. म्हणजे तुमच्या इथं उंदर झाली ना त्यांना मांजरीला खाऊ द्या. आता उंदर राहिले का उंदर बघायला उंदीर नाही शांती आली की नाही जीवाला म्हणून काही त्रास आहे का काय कधी संध्याकाळची लाईट असली पहिला आलं इथं झोपलं किंवा खाली झोपलं टेन्शन की वरी उंदर खेळायचं मग काय करायचं आयडिया मोबाईल मध्ये मांजराचा आवाज लावायचा अरे म्हणजे आपल्या वेदांनी काय शिकवलं देवानं धाडून दिलं आणि मांजर आलं आणि मांजर असल्यावर आणखीन मांजर टिकलं तुम्ही टिकवलं नाही मी नाही टिकवत ती थोडं थोडं दूध निघालं मग टिकलं त्याच्यामुळे टिकलं ना म्हणजे एवढं दूध निघायचं पण ती चांगली एवढं पाणी टाकलं ते खपायचं ते पाणी ती एक टाइम घेऊन त्याला पोट भर मिळायला लागली. म्हणजे मला सांगायचं काय शेवटी निसर्गामध्ये झाले ना तुम्ही हो म्हणून तुम्ही शेती सुद्धा निसर्गाप्रमाणे करा ना त्या किडींना त्यांच्या किडींना खाऊ द्या त्या किडींना खाणार पण दुसऱ्या किडींना हो तुम्ही काय मारता त्यांना तुम्ही झाड मजबूत करा तुमचं काय होतंय साधं एक साधं सोपं आहे तुम्ही मांजर मजबूत केली की नाही तसं तुम्ही झाड मजबूत करा. अळी आली आपण काय करतो रासायनिक आणतो रासायनिक सोबत काय होतंय की अळी मरती सोबत माझ्या मित्र किडे मरते हे कळायला माझ्या मिरचीला जी लागणार आहे ती बी झाली ना मरून तुमच्या पिढीला कळायला होती मागच्या पिढीला हे कळलं नाही म्हणून हे केमिकल एवढा होत जातो. मला ती जी आळी कट कराल ती शेजारी पाजारी एक शिक्षक आहे जरा इथं रोडला किंवा इथं जवळ असताना इथं तुम्ही बघितले कसं आहे पाणी वगैरे इथे म्हणजे थांबायचा पॉइंटच आहे मग आले ती बघली अरे ती आळी जास्त आहे खालून टोकरायला बघ त्याला आण औषध म्हणजे भरपूर जणांचं सांगण्यात आलं पण मी थोडं कंट्रोल ठेवायचं कॉन्स्टंट झालं ओके वेट एकदम मस्त आणि म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालं छान वाटलं तुम्ही आलात.